जर तुम्ही आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा। नंदुरबार येथे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी आणि कार्यकर्त्यांना आंदोलनापूर्वीच अटक करण्यात आली होती। भारतीय जनता पार्टीने आज राज्यभर दूध आंदोलन पुकारले होते। नवापूर शहरात भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष भरत गावित यांच्या नेतृत्वात दूध आणि दूध पावडरला जादा भाव मिळावा यासाठी तहसीलदार सुनीता जराड, पोलीस निरीक्षक राजपूत यांना निवेदन देण्यात आले होते। त्यांनी जर या सरकारने दुधाला रास्त भावने दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत ठाकरे सरकारचा निषेध नोंदवला आहे। तर नंदुरबार शहरात जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या नेतृत्वात आंदोलनासाठी रस्त्यावर उतरण्यापूर्वीच प्रशासनाकडून त्यांना अटक करण्यात आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। विजय चौधरी यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आरोप करत म्हटले आहे की ठाकरे सरकार आणि पोलीस प्रशासन आमचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असून आम्हाला अगोदर आंदोलन करू द्या मग अटक करा अशी मागणी लावून धरत पोस्टर दाखवत आणि घोषणा देत सरकारचा जाहीर निषेध करत होते। आज नंदुरबार जिल्ह्यातील असंख्य भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग नोंदवला होता। नवापूर लाईव्ह साठी प्रेमेंद्र पाटील, नवापूर। दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासनाने या ठिकाणी अनुदान दिलं पाहिजे। गाईच्या दुधाला प्रति लिटर 10 रुपये आणि पावडरला 50 रुपये अशा प्रकारचं अनुदान मिळावं यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षानं 15 दिवस पूर्वीच माननीय प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील या महाराष्ट्रातले कणखर नेतृत्व विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री आणि भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही शासनाला निवेदन दिलं होतं, परंतु त्या निवेदनाची शासनानं दखल घेतली नाही। एकीकडे महाराष्ट्रामध्ये कोरोनाचं मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत असताना या महाराष्ट्रातील ठाकरे सरकारनं शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं आहे। दूध उत्पादक जे शेतकरी आहे ते अत्यंत व्यथित आणि दुःखी आहेत। त्यांच्या अडचणींना या ठिकाणी सरकारनं सामोरे जाऊन त्यांना मदत करण्याऐवजी हे आंदोलन कारस्थान असलेलं आहे। आम्ही या सरकारचा निषेध करतो, धिक्कार करतो। बोला भारतीय जनता पार्टीचा जनता पार्टीचा दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान, दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान। जनता पक्षातर्फे संपूर्ण देशामध्ये प्रदेशाध्यक्षाच्या सूचनेनुसार प्रत्येक तालुक्यावाईज जन आंदोलन करण्यास संदर्भात पक्षाने जी भूमिका घेतली होती त्याला अनुसरून आज आम्ही माननीय तहसीलदार मॅडम यांना भेटण्यासाठी आलो। या महाविकास आघाडी सरकारने जे दुधाला भाव दिला पाहिजे होता तो भाव अजूनपर्यंत त्यांनी दिलेला नाही, त्या संदर्भात त्या शासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो। आम्ही सनदशीर मार्गाने आंदोलन केलं, निवेदनं दिलं आणि त्या ठिकाणी आम्ही प्रामुख्याने मागणी केली की दुधाला, गाईच्या दुधाला हा 10 रुपये दर हा प्रति लिटर मिळाला पाहिजे आणि जी पावडर आहे त्या पावडरला प्रति 50 रुपये दर हा मिळाला पाहिजे। कारण या 4 महिन्यापासून संपूर्ण देशात नव्हे जगामध्ये कोविड करोनाचं थैमान घातलेलं आहे आणि त्या अनुषंगाने या महाराष्ट्र राज्यामध्ये जे येणारं दूध आहे जवळजवळ 1 लाखाच्या वरती लिटर हे दूध या महाराष्ट्राला येतं आणि त्याच्यातलं बरंचसं दूध हे इतर व्यवसायांसाठी उपयोगात येतं, कोणाच्या घरगुतीसाठी, कोणाच्या हॉटेलसाठी, कोणा कुठं दवाखान्यासाठी, कुठं त्याचा व्यवसाय करण्यासाठी। पण या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सगळे हॉटेल्स हे बंद झालेले आहेत आणि जी दुधाची मागणी होती ती दुधाची मागणी ती घटून गेलेली आहे, त्याच्यामुळे कुठेतरी या दुधाला शासनाने हातभार लावला पाहिजे की या कोविडसारख्या
याच्यातनं कुठंतरी त्या व्यक्तीला आपण सरकारने मदत केली पाहिजे या अनुषंगाने त्यांनी केलं, पण त्यांनी फक्त आश्वासनं दिली, त्या आश्वासनाची त्यांनी पूर्तता केली नाही, म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेले आहोत की जर या दुधाला 10 रुपये जर मिळाले नाहीत तर याच्यापेक्षा जास्त अजून तीव्र आंदोलन ही भारतीय जनता पक्ष करेल, एवढं या ठिकाणी करतो.